यानंतर आपण राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातली प्रत्येक घडामोड पाहूया 36 जिल्हे 50 बातम्यांमधून। मराठा आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न, सरकारने आपलीच माणसं आपल्याच अंगावर सोडण्याचं ठरवलंय। नारायण राणेंवर जरांगे पाटलांची टीका, मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर त्यात माती कालवू नका, राणेंना खडसावलं। मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, कायदा पारित करा, जरांगे पाटलांची सूचना, मराठ्यांना स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण द्या, या प्रवर्गाला 50% बसवा, राजगुरुनगरमधल्या विराट सभेत जरांगे पाटलांची मागणी। मनोज जरांगे पाटलांची आज साताऱ्याच्या शिखर शिंगणापूरमध्ये जाहीर सभा, आज सकाळी 10 वाजता जरांगे पाटलांच्या सभेचं आयोजन। मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील 300 चौरस मीटरच्या बांधकामांना सीआरझेडची सवलत, किनारपट्टीवर घरांची डागडुजी किंवा पुनर्बांधणीसाठी परवानगीची आवश्यकता नाही। नाशिकच्या मालेगावात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं धरणं आंदोलन, इस्रायल विरोधात भारत सरकारनं भूमिका घेण्याची मागणी। तर मालेगावात मुस्लिम बांधवांचा इस्रायली वस्तूंवर बॉयकॉट करण्याचा निर्णय, एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल शेख यांच्याकडून इस्रायली वस्तूंना वापरण्याचं आवाहन। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 103 अर्ज, 5 नोव्हेंबरला मतदान तर 7 नोव्हेंबरला मतमोजणी। धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत तसंच सरपंच पदाच्या 31 जागांसाठी 183 अर्ज दाखल, 25 ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याची मुदत, 5 नोव्हेंबरला मतदान होणार। पुण्याच्या भोरमध्ये 21 ग्रामपंचायत आणि 19 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका, इच्छुकांकडून सरपंच पदासाठी 64 तर सदस्य पदासाठी 261 उमेदवारी अर्ज दाखल। सोलापूरच्या करमाळा तालुक्यात 16 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 111 उमेदवार रिंगणात तर सदस्य पदासाठी 6638 उमेदवार अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस।